आदिवासी बहुल भागातील पेसा ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रबोधनाच्या उद्देशाने चांदणे आदिवासी लोक चळवळ संगमनेर यांच्या वतीनं आदिवासी पेसा दिनदर्शिका प्रकाशन व मोफत वितरण सोहळ्याचं अक्षयसाई लॉन्स चिंचवणे फाटा राजूर येथे आयोजन करण्यात आले होते. अनुसूचित जमाती राखीव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या अध्यक्षतेखाली व शुभहस्ते आदिवासी पेसा दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉक्टर किरण लहामटे यांची श्रीमती शोभा सावळे यांनी औक्षण केले. कार्यक्रमास उपस्थित पेसा ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य तसेच उपस्थित सर्व पाहुणे व आदिवासी बांधवांचे मोजी चिचोंडी येथील आदिवासी नृत्य पथकाने आपल्या आदिवासी नृत्यातून स्वागत केले. कार्यक्रमाची अध्यक्ष निवड श्री हौसेराम मेचकर यांनी केले व त्यास गणेश शेंगाळ यांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर किरण लहामटे आणि मार्गदर्शक प्राध्यापक श्री नितीन तळपाडे तसेच चांदण आदिवासी लोकचळवळीचे सर्व सदस्य आणि सन्माननीय देणगीदार यांच्या उपस्थितीत आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व आदिवासी पेसा दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार किरणजी लहामटे यांचे चांदण आदिवासी लोक चळवळीचे अध्यक्ष श्री अरविंद सगभोर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आदिवासी सांस्कृतिक अभ्यास प्राध्यापक माननीय नितीनजी तळपाडे यांचे स्वागत श्री वाजेसर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अरविंद सगभोर यांनी केले. यावेळी त्यांनी आदिवासी दिनदर्शिकेची कल्पना व त्यामागची भूमिका स्पष्ट करत उपस्थित सर्व देणगीदार आदिवासी बांधव आणि आपल्या आदिवासी लोक चळवळीतील सदस्यांचे आभार मानत ऋण व्यक्त केले. यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांचेही ऋण आभार मानले. यावेळी त्यांनी समाज विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले. पुढील काळात आदिवासी भागातील शिक्षण पेसा कायदा व पर्यटनाबाबत काम करण्याचे महत्त्व व गरज व्यक्त केली. यानंतर आदिवासी पेसा दिनदर्शिका निर्मितीसाठी आर्थिक हातभार लावणाऱ्या देणगीदारांचे स्वागत व आभार आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांची मूर्ती देऊन करण्यात आले. यानंतर श्री किरण बांडे यांनी चांदण आदिवासी लोक चळवळीच्या कार्याचा आढावा देत चळवळीमार्फत केलेल्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा आढावा सादर केला. यानंतर कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले माननीय श्री नितीनजी तळपाडे यांनी आदिवासी संस्कृतीबाबत आपले अनमोल विचार व्यक्त करताना या व्यापक व सर्व गुणसंपन्न संस्कृतीचे आपण संवर्धन करत आपली प्रगती करायला हवी असे मत व्यक्त केले. निसर्गाकडे सहनशील बनत आपण आपली प्रगती करावी असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यानंतर बाळासाहेब नवाळे यांनी आपल्या मनोगतात चांदण आदिवासी लोक चळवळीच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत सर्वांनी या कार्यात सहभाग घ्यावा असे आवाहन केले. यानंतर अध्यक्षीय भाषणात आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी वेगवेगळ्या सामाजिक विषयांचा उल्लेख करत लवकरच अकोले मतदारसंघामध्ये 5 गावे स्वतः दत्तक घेऊन त्यांचा विकास करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर आदिवासी रत्न ठकाबाबा गांगड वाद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे यांचे स्मारक उघडण्याबाबत आपण मनोदय व्यक्त केलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांनी तरुणांना आपल्या सांस्कृतिक संवर्धनाबरोबर स्पर्धा परीक्षांकडेही लक्ष देण्याचे आवाहन केले. तरुणांनी व्यसनाच्या विळख्यात न अडकता आपल्या निसर्गसंपन्न संस्कृतीचं संवर्धन करताना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपली प्रगती करावी, आपल्या समाजालाही प्रगत करण्याच्या दृष्टीने व जागृत करण्याच्या दृष्टीने आपले योगदान द्यावे. चांदण चळवळीचे कार्य हे समाजासाठी निश्चितच दिशादर्शक व प्रेरणादायी आहे व भविष्यातही चांदण आदिवासी लोक चळवळीकडून समाजासाठी प्रेरक उपक्रम हाती घेतले जातील अशा अपेक्षा व्यक्त करत चांदण आदिवासी लोक चळवळीतील सर्व सदस्यांचे आभार मानले. यानंतर श्री गणेश शेंगाळ यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन श्री भाऊसाहेब धोंगडे व हौशीराम मेसकर यांनी केले. उपस्थितांना चहा व नाश्त्याची सोय यावेळी चांदण आदिवासी लोकचळवळ संगमनेर यांच्याकडून करण्यात आली होती. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद सगभोर, भाऊराव धोंगडे, किरण बांडे, सोमनाथ वाजे, प्रकाश मधे, सुधील भवारी, गणेश शेंगाळ, रवी पिचड यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमातिशय उत्साह संपन्न झाला. यावेळी उपस्थित सर्व बांधवांना चांदण आदिवासी लोक चळवळीकडून आदिवासी पेसा दिनदर्शिका वाटण्यात आल्या. जनमत मराठीसाठी ब्युरो चीफ जयराम धाडवड सह युवराज हांगेकर, अकोले, अहमदनगर.